परवाच्या दिवशी 3-4 दिवसापूर्वी फक्त 2 तास फेसबुक बंद पडलं आणि एकच हाहाकार उडाला. इतके पॅनिक झालो आपण की फेसबुक बंद झालं म्हणजे आता जणू काय आपला श्वास थांबला अशी आपली अवस्था झाली. कारण आज अन्न वस्त्र निवारा आणि फेसबुक व्हॉट्सअप इन्स्टा असं म्हणण्याची परिस्थिती आलेली आहे. आणि अर्थातच असं जेव्हा होतं त्यावेळेला त्याच्यावरती घाला घालणारे काही फक्त मुघलच होते असं नाही, ते आजही आहे हॅकर्स. तेव्हा त्यांना मुघल म्हणायचे, आता त्यांना हॅकर्स म्हणतात. आणि मग या हॅकर्सना प्रतिवाद करण्यासाठी म्हणून एक रत्नागिरीतला तरुण कार्य उभं केलं आणि अनेकांचे हे प्रॉब्लेम्स त्याने त्याच्या माध्यमातून सोडवले. त्या तरुणाचं नाव आहे डॉक्टर अक्षय फाटक. त्याला मी मंचावरती निमंत्रित करतो. जर समजा तुमचा इंस्टाग्रामचा अकाउंट असेल आणि ते हॅक झालं तर तुम्ही फक्त एकच काम करायचं, अक्षय फाटक यांना फोन करायचा. आणि अक्षय फाटक यांना फोन केल्यानंतर पुढच्या काही वेळामध्ये तुमचं जे इंस्टाग्रामचं हॅक झालेलं अकाउंट असेल ते तुम्हाला पूर्ववत करून देण्याची हमी, जशी मोदींची गॅरंटी आहे तशी फाटकांची गॅरंटी आहे. आतापर्यंत 273 इंस्टाग्राम अकाउंट, 20 फेसबुक अकाउंट, 35 व्हॉट्सअप अकाउंट असे एकूण 318 अकाउंट रिकव्हर करण्यात अक्षय फाटक यांनी यश मिळवलेलं आहे. अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे हे सगळं करण्यासाठी ते काहीही मानधन स्वीकारत नाहीत. परंतु ज्यांचं अकाउंट हॅक झालंय त्यांना जर काही देणगी द्यायची असेल किंवा काही मदत करायची असेल किंवा त्यांना त्या ह्यांनी केलेल्या कामापोटी काही परतावा द्यायचा असेल तर ते असं सांगतात की आशादीप नावाच्या संस्थेला तुम्ही देणगी द्या, जी रत्नागिरीमध्ये मतिमंद विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कार्यरत असलेली संस्था. आणि या संस्थेच्या माध्यमातून, या संस्थेला आतापर्यंत या माध्यमातून रुपये 48,153 एवढी रक्कम मदत म्हणून जमा झाली अक्षयच्या माध्यमातून. ज्याने ते अकाउंट रिकव्हर केले, ते ज्यांचे अकाउंट होते त्यांनी त्याला ती मदत केली. अक्षयचा सांगण्याचा अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे 9 जून 2022 ते 8 जून 2023 या कालावधीमध्ये अक्षयने अत्यंत आगळावेगळा संकल्प केला होता. आणि तो संकल्प असा होता की रोज एका नवीन मंदिरात जायचा, 365 दिवस रोज नवीन वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन करायचं. अशा प्रकारचा संकल्पही त्याने गेल्या वर्षी पूर्ण केला आणि रत्नागिरीच्या परिसरातील 365 मंदिरांमध्ये दर्शन करण्याचा एक आगळा वेगळं व्रत त्यानं या निमित्ताने केलं होतं. अजून एक माझ्यासाठी वैयक्तिक एक विशेष गोष्ट आहे आणि ती म्हणजे अक्षय माझा गाववाला आहे. त्याच्यामुळे खरं तर त्याचा हा सगळा प्रवास लक्षात घेता मी अहो अक्षय असं म्हणायला हवं होतं, पण आपण मला सगळेजण क्षमा कराल की तो माझा गाववाला, माझा लहान भाऊ असल्याप्रमाणे असल्यामुळे मी त्याचा एकेरी उल्लेख केला. आणि आता अक्षयचा विषय निघालाच आहे म्हणून एक जाता जाता गोष्ट सांगतो. गेली 2 वर्ष कसब्यामध्ये, कसबा संगमेश्वरमध्ये आम्ही कर्णेश्वर महोत्सव या नावानं कला संगीत महोत्सव घेतो. अतिशय शिल्पसमृद्ध अशा कर्णेश्वर मंदिराच्या, चालुक्यकालीन कर्णेश्वर मंदिराच्या पार्श्वभूमीवरती हा महोत्सव आम्ही घेतो, ज्यामध्ये पहिल्या वर्षी म्हणजे 2022 साली अफळेबुवांचं गाणं त्या ठिकाणी गायन सेवा झाली होती कर्णेश्वर, पहिल्या कर्णेश्वर महोत्सवामध्ये. अक्षयनेच आता इंस्टाग्राम अकाउंट तयार केलाय कर्णेश्वर महोत्सव या नावाने, कर्णेश्वर _ महोत्सव या नावाने इंस्टाग्राम अकाउंट तयार केलाय. आणि त्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आपण आता येत्या डिसेंबरपर्यंत जे 2 कर्णेश्वर महोत्सव आत्तापर्यंत झाले, म्हणजे कर्णेश्वर महोत्सव 2022 आणि कर्णेश्वर महोत्सव 2023, या दोन्ही कर्णेश्वर महोत्सवांमध्ये जे सादरीकरण झालं गायन, वादन आणि नृत्य, त्या प्रत्येकाचा एक एक व्हिडिओ, एक एक गाण्याचा व्हिडिओ असा आपण पोस्ट करणार आहोत. आणि हे सगळं काम हा करणार आहे, अक्षय करणार आहे. तेव्हा माझी या निमित्ताने आपण सगळ्यांना विनंती आहे की इंस्टाग्राम युजर्स जे या ठिकाणी असतील त्यांनी कृपया कर्णेश्वर महोत्सव या आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा आणि
ज्यांना कर्णेश्वर महोत्सवाला येता आलं नसेल गेल्या 2 वर्षामध्ये त्यांनी त्या माध्यमातून कर्णेश्वर महोत्सवाचा आस्वाद घ्या अशी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो.